नमस्कार। झूम मीटिंग मध्ये एखादा पार्टिसिपंट विदाउट ऍडमिट परमिशन घेता डायरेक्ट कसा ऍडमिट होऊ शकतो आणि ऍडमिट होण्यासाठी परमिशन कशी घ्यावी लागते या मुद्द्याचा व्हिडिओ आपण आजच्या या रेकॉर्डिंग मध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम या ठिकाणी झूम मीटिंग ओपन करायची आहे। झूम मीटिंग ओपन केल्यानंतर जी मीटिंग आपल्याला सुरू करायची आहे त्यासाठी पहिला ऑप्शन पा आम्ही वापरतो की विदाउट परमिशन, म्हणजे होस्टला देखील कळत नाही की एखादा पार्टिसिपंट आपल्यामध्ये कसा दाखल झालेला आहे। त्यासाठी ॲडव्हान्स ऑप्शन या सेटिंगमध्ये आपल्याला जायचं आहे आणि इथे इनेबल वेटिंग रूम हा जो ऑप्शन आहे हा आपल्याला ऑफ करायचा आहे। हा ऑफ करून सेव्ह केल्यानंतर आपल्याला झूम मीटिंग सुरू करायची आहे। आता मी हा जो ऑप्शन आहे वेटिंग रूमचा तो पूर्णपणे बंद केलेला आहे, याचा अर्थ असा होतो की कुणीही पार्टिसिपंट आपल्या लिंकवर डायरेक्ट क्लिक केल्यानंतर आपल्या वर्गामध्ये डायरेक्टली जॉईन होऊ शकतो, त्यासाठी होस्टच्या परवानगीची गरज राहत नाही। ती कशी आहे त्याचं प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी पाहूया। आपण या ठिकाणी मीटिंग सुरू केलेली आहे। मीटिंग सुरू केल्यानंतर आता या ठिकाणी मी प्रत्यक्ष मीटिंगला सुरुवात करत आहे, अध्यापन माझं सुरू झालेलं आहे आणि अध्यापन सुरू होत असताना समजा कोणी पार्टिसिपंट दाखल होणार आहे तर त्याला मला परमिशन देण्याची आवश्यकता नाही। इथं मी तुम्हाला दाखवतो माझ्या मीटिंगमध्ये आत्ता सध्या एकच पार्टिसिपंट आहे। आता माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून मी माझ्या मीटिंगचा आय डी टाकून ह्या मीटिंगमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यावेळेस मी कसा ॲटोमॅटिक दाखल होतो हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। मी माझा आय डी टाईप केलेला आहे मोबाईलवरचा आणि या ठिकाणी मी स्पेस केलेला आहे। आता मीटिंगसाठी मला परमिशन जी लागती आहे त्याचा पासवर्ड वगैरे मी लिंकमध्ये शेअर केलेला असल्यामुळे तो पासवर्ड टाकून जो पार्टिसिपंट आहे तो या ठिकाणी ॲडमिट होणार आहे। आता तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी पार्टिसिपंट एक दिसतोय आणि आता मी माझं ओके बटन दाबल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला पार्टिसिपेंट दोन झालेले पाहायला मिळतात। आता चालू स्क्रीन ज्यावेळेस आपण शेअर करतो त्यावेळी हा आकडा आपल्याला उपलब्ध होत नाही आणि म्हणून कोण पार्टिसिपंट दाखल झालेला आहे हे आपल्याला कळत नाही। आता पहा या ठिकाणी दोन पार्टिसिपंट दाखल झालेले आहे, हे मात्र होस्टला कळलं नाही की रेडमी नावाचा जो मोबाईलवरून दाखल झालेला व्यक्ती आहे किंवा पार्टिसिपंट आहे तो कसा ॲडमिट झाला हे मात्र होस्टला कळलेलं नाही। हा पहिला मुद्दा आहे की याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस एखाद्या शिक्षकांचं अध्यापन चालू असेल आणि त्यांनी स्क्रीन शेअर केलेला असेल तर दाखल होणारा विद्यार्थी वेटिंग रूमला जाऊन बसतो आणि जोपर्यंत होस्ट स्क्रीन शेअर केलेला थांबवत नाही तोपर्यंत होस्टला कळत नाही की विद्यार्थी वेटिंग रूममध्ये बसलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये तो मीटिंगला अटेंड राहावा यासाठी हा ऑप्शन अत्यंत उत्कृष्ट आहे की तो डायरेक्टली वर्गामध्ये दाखल होत असतो। आता आपण दुसऱ्या पार्टकडे जाणार आहोत ज्यामध्ये होस्टची परमिशन असणं अत्यंत आवश्यक आहे। ती कशी घ्यायची त्यासाठी जर सेटिंग मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। मी पहिल्यांदा आत्ताची जी मीटिंग आहे ज्यात दोन पार्टिसिपंट आहे ते विदाउट परमिशन हा दाखल झालेला आहे। आता परमिशन घेऊन हाच मोबाईल कसा दाखल होतोय त्याच्या संदर्भात आपण मीटिंग पाहूया। त्याकरता मी ही एंड मीटिंग करतो आणि नव्याने पुन्हा एकदा मीटिंग सुरू करणार आहे। आता यासाठी मला थोडंसं सेटिंगमध्ये परत जायचं आहे, त्याकरता मी एडिटमध्ये जाणार आहे। एडिट केल्यानंतर माझा ॲडव्हान्स ऑप्शन जो आहे यामध्ये आत्ता पहिल्यांदा मी वेटिंग रूम घेतलीच नाही कारण मला डायरेक्ट विद्यार्थी वर्गात यावं असं वाटत होतं। आता मी काय करणार आहे या ठिकाणी एनेबल करणार आहे आणि एनेबल केल्यानंतर मी सेव्ह करणार आहे। आता माझी जी सेटिंग आहे माझ्या परमिशनशिवाय म्हणजे होस्टच्या परमिशनशिवाय कोणताच पार्टिसिपेंट मीटिंगमध्ये अटेंड होऊ शकत नाही त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण परत एकदा गुगल मीटिंगमध्ये जाणार आहोत। गुगल मीटिंग जी आपली आहे या ठिकाणी थोडंसं वेळ लागेल कारण त्याला परमिशन मागतंय, त्या परमिशन सेटअप दिल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। आपण त्या परमिशन अलाव करूया म्हणजे आपला जो सेटिंग केलेला भाग आहे तो गुगलच्या कॅलेंडरवर सेव्ह होईल आणि सेव्ह झाल्यानंतर आपण सहजतेने आपला जो पुढचा इव्हेंट आहे तो आपण करू शकू। आपण या ठिकाणी सेव्ह करतोय। आता हा ऑप्शन सेव्ह झाल्यानंतर गुगल कॅलेंडरला ही मीटिंग माझी लागलेली आहे। आता मी या इथनं बाहेर येतो आणि आत्ता तुमच्यासमोर मी या ठिकाणी माझी नवीन मीटिंग सुरू करतोय ज्या मीटिंगमध्ये कसा सेटअप येईल तो आपल्याला कळणार आहे। मी स्टार्ट हे बटन दाबल्यानंतर माझी मीटिंग सुरू झालेली आहे। आता याच वेळेला मगाशी मी जो रेडमी मोबाईलवरून मीटिंगमध्ये सहभागी झालो होतो त्याच मोबाईलवरून मी परत एकदा जॉईन मीटिंग करणार आहे आणि त्यासाठी मी माझा आय डी आणि पासवर्ड हे दोन्ही ऑप्शन जे आहेत हे माझ्या मोबाईलमध्ये मी आत्ता टाईप करत आहे। हे टाईप केल्यानंतर मी जॉईन मीटिंग असं म्हटलेलं आहे त्याच्यासाठी मला पासवर्ड लागणार। पासवर्ड जो आलेला आहे तो माझ्या लिंकमध्ये मी शेअर केलेला असणार आणि त्यामुळे या ठिकाणी
माझा पासवर्ड टाकल्यानंतर आता मी मोबाईलमधनं रिक्वेस्ट पाठवली होस्टसाठी आणि होस्टला ऑनलाईन ती फ्लॅश होणार आहे स्क्रीनवर, तेव्हा होस्टला कळणार आहे की अरे हा विद्यार्थी दाखल झालेला आहे. आता हा ॲडमिट नावाचा जेव्हा मी दाबन तेव्हाच तो मीटिंगमध्ये प्रवेश करीन आणि हे मला कळणार आहे की रेडमी नावाचा जो व्यक्ती आहे तो आत्ता या ॲडमिट झालेला आहे. मगाच्या व्हिडिओमध्ये मात्र मला कळलं नव्हतं तो कसा दाखल झाला, पण आता मात्र मला या ठिकाणी कळणार आहे. आणि मग या सेटिंगमध्ये एक 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 रिक्वेस्ट ज्यावेळेस येईल तेव्हा हा स्क्रीनमध्ये जो लाशआउट होतो आहे पॉप विंडो ती कायम दिसणार आहे. आणि ही कायम दिसल्यामुळं प्रत्येक वेळेस होस्टला त्या विद्यार्थ्याला ॲडमिट करून घ्यावं लागणार आहे. याच्यामध्ये ड्रॉबॅक असा होतो की ज्यावेळेस आपण स्क्रीन शेअर करतो तेव्हा ही रिक्वेस्ट आपल्याला दिसत नाही. मग तो जो विद्यार्थ्याने आपल्याला रिक्वेस्ट पाठवलेली असते किंवा पार्टिसिपेंटली त्यावेळेस तो वेटिंग रूममध्ये जातो आणि त्यावेळेस त्याची चक्र गोल गोल फिरत असतात आणि या ठिकाणी नेमका मी स्क्रीन शेअर केलेला असतो आणि स्क्रीन शेअर केल्यामुळं ॲडमिट होण्यासाठी आलेली रिक्वेस्ट समजत नाही आणि परिणामी तो विद्यार्थी क्लासच्या बाहेर राहतो. असं होऊ नये यासाठी ह्या ऑप्शनच्या ऐवजी आपला पहिला जो ऑप्शन होता तो ऑप्शन निवडणं सोयीचं वाटतं आणि म्हणून तो ऑप्शन जर आपण निवडला तर त्या ठिकाणी कोणताच विद्यार्थी वर्गाच्या बाहेर राहू शकत नाही हे या ठिकाणी मला व्हिडिओमधनं सांगायचं होतं. या ठिकाणी मला वाटतं मी हा व्हिडिओ जो दाखवला आहे हा आपल्याला समजलेला असेल असं गृहीत धरतो आणि जर खरोखरच आपल्याला समजलं असेल तर माझा चॅनल जो आहे तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण या ठिकाणी मीटिंग थांबूया.